नमस्कार, माधारपण न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मतमोजणी दिनांक 24 ऑक्टोबरला होणार आहेत. या मतमोजणीकरिता जिल्ह्यातील प्रशासन सज्ज झाले असून सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात 7ही विधानसभा मतदारसंघात 14 टेबलवर मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी सकाळी 8 वाजतापासून सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी संबंधित विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचारी सज्ज झालेले आहेत. या मतमोजणीचे ठिकाण पुढील प्रमाणे असेल. मलकापूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती बेलाड फाटा. बुलढाणा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन. चिखली विधानसभा क्षेत्रामध्ये तालुका क्रीडा संकुल. सिंदखेड राजा येथे जिल्हा मार्केटिंग अधिकारी गोदाम सहकार विद्या मंदिराजवळ. मैकर येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम. दोनगाव रोड. खामगाव येथे मातोश्री जयाबेन जीवनलाल मता सरस्वती विद्या मंदिर आणि जळगाव जामोद येथे शासकीय ज्ञान गोदाम या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मध्ये प्रत्येक मतदारसंघात 14 टेबलवर मतमोजणी होणार असून मलकापूरमध्ये 22 फेऱ्या, बुलढाणा येथे 24, चिखलीमध्ये 23 फेऱ्या, सिंदखेड राजामध्ये 22 फेऱ्या, मायकरमध्ये 24 फेऱ्या, खामगाव येथे 23 फेऱ्या तर जळगाव जामोद येथे 23 फेऱ्या होणार आहेत. रवींद्र सुरुषे, महादर्पण न्यूज, मायकर, बुलढाणा. तर दर्शकांनो, बघत रहा महादर्पण न्यूज. धन्यवाद.